वसई विरार महानगरपालिकेची निवडणूक जवळ येत आहे. अशातच बहुजन विकास आघाडीत येणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. प्रभाग 98 मधल्या भाजपाच्या उमेदवार श्रद्धा मोरे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलाय. त्यामुळे बहुजन विकास आघाडीच्या प्रवीणा ठाकूर यांच्या समोरचं आव्हान संपुष्टात आलंय. भाजपच्या अधिकाऱ्यांनी मदत केली नाही, एकटीला निवडणुकीच्या मैदानात सोडून दिलं असं सांगत श्रद्धा मोरेंनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. ॲक्च्युली अधिकृत म्हणता येणार नाही, कारण त्यांनी मला कुठल्याही प्रकारचं नियुक्तपत्र बी जे पीने दिलं नव्हतं. त्यांनी मला तिकीट दिलं, ए बी फॉर्म दिला, हे मी मान्य करते, पण माझ्याकडे त्यांचं कुठल्याही प्रकारचं नियुक्तीपत्र नव्हतं. आणि जर मी बी जे पीची उमेदवार होती तर त्यांनी मला संपूर्ण सहकार्य आणि पाठिंबा द्यायला हवा होता, तो मला मिळालेला नाही. कुठल्याही अमिषाला किंवा कुठल्याही दबावाला बळी न पडता माझा फॉर्म मागे घेतलेला आहे, फक्त प्रवीणा ताईंचं प्रेम आणि त्यांच्या आदरापोटी. तर बहुजन विकास आघाडीनं कायम महिलांचा आदर केलाय. श्रद्धा मोरे यांनी घेतलेल्या निर्णयाचं स्वागत करते असं प्रवीणा ठाकूर यांनी म्हटलंय. निवडणूक जशी जवळ येते तशी बहुजन विकास आघाडीची ताकद वाढताना दिसते. त्यामुळे वसई विरार महापालिकेवर बहुजन विकास आघाडीचाच झेंडा फडकणार हे निश्चित मानलं जात आहे. विजय देसाई, साम टीव्ही, वसई.